आज संध्याकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करतील आणि या संदर्भातली माहिती ही पीएमओच्या ट्विटरवरून समजलेली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाकडे देशवासियांचं लक्ष असणार आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर पंतप्रधान बोलू शकतात अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर लसीकरण अभियानावर देखील पंतप्रधान बोलू शकतात. त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोनाच्या आणखीन एका नव्या व्हेरियंटने भारतात प्रवेश केलाय. या व्हेरियंटमुळे रुग्णांच्या वजनात आणि अँटीबॉडीजमध्ये 7 दिवसातच घट होते. B.1.1.28.2 असं नाव या व्हेरियंटला देण्यात आलंय. हा नवा व्हेरियंट ब्राझील मार्गे भारतात आल्याचा संशय दावा संशोधकांनी व्यक्त केलाय. कोरोनाग्रस्तांच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील परिस्थिती सुधारत चालली आहे. गेल्या 24 तासात 1,00,636 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर 1,74,399 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 2,427 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय तर 14,01,609 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या भारतात आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट पाहायला मिळते. दिवसभरात कोरोनाचे 12,557 नवे रुग्ण नोंदवण्यात आले तर 24 तासात 233 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. महापालिकेने मुंबईतील पालिका आणि खासगी बालरोगतज्ञांना प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे. आतापर्यंत 300 डॉक्टरांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. 3,000 डॉक्टरांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनाची दुसरी लाटही थोपवली आहे. धारावीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 वर आली आहे. रोजच्या रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव 3 दिवसांपूर्वी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटात दुखत असल्याने रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. डेरा प्रमुख 2 महिला अनुयायांसोबत केलेल्या बलात्कार प्रकरणी 2017 पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.